कल्याणची मराठी रंगभूमी ही पूर्वीपासूनच समृद्ध असून तिने अनेक नामवंत अभिनेते राज्य आणि अखिल भारतीय निर्माण केले आहेत. आजवर जुन्या अभिनेत्यांचा कल्याणला सार्थ अभिमान आहे असे मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आचार्य अत्रे नाट्यगृहात दिवंगत रंगकर्मींचे स्मरण आणि ज्येष्ठ रंगकर्मींचा गौरव या समारंभात ते बोलत होते. 1919 मध्ये झालेल्या नाट्य संमेलनाचे तसेच 1908 मध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारताचार्य चिंतामण वैद्य, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, नाट्य दिग्दर्शक, कलाकार स्वर्गीय जी रायकर, नाट्य कलाकार म्हणून ओळख असलेले स्वर्गीय नाना पोळ, नाना भोर, फ्रेंड्स सर्कलचे स्वर्गीय सखाराम भावे, कल्याणचे माजी नगराध्यक्ष आणि फ्रेंड्स सर्कलचे स्वर्गीय नारायणराव मराठे, बापू पोंगशे, रमेश बाळापूरकर यांच्यासह 20 च्या वर दिवंगत कलाकारांचे स्मरण करून त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये सांगून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. याच कार्यक्रमात गोविंद तुकाराम खामटे यांचा नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, शिवाजी शिंदे, गजानन कराळे, सुनंदा जाधव, तुषार राजे, महादेव पंजाबी यांच्यासह नाट्य क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज मला शिवाजीराव शिंदेचं मनपूर्वक कौतुक करायचं आहे की खऱ्या अर्थाने त्यानं दिवंगत जी मंडळी आहेत त्यांच्या स्मरणाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियातल्या काही व्यक्तींना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. असे सोहळा सहसा होत नसतात, परंतु त्यांनी हा घेतलेला उपक्रम, त्यांनी घेतलेला हा कार्यक्रम या पुढच्या काळामध्ये कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये एक समाजाला सुद्धा दिशा देणार होईल असं मला वाटतं. असतील सर्व खेळ असतील, सर्व स्पोर्ट्स असतील, जगाची सर्व माहिती असेल ते आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु रंगभूमीवरचं एखादं नाटक जर आपण आयुष्यामध्ये पाहिलं तर ते आपल्या समाजामधल्या लोकांना आपल्या व्यक्तिगत जीवनाला सुद्धा दिशा देण्याचं काम सुद्धा करू शकतं हे सुद्धा आपल्या समाजामध्ये पाहायला चित्र मिळालेलं आहे. नटसम्राट आपण पिक्चर पाहिला आहे. मी प्रत्यक्ष नाटक पाहण्याचा मला डॉक्टर श्रीराम लागूंचं नाटक पाहण्याचा मला त्यावेळी संधी मिळाली. आणि नरेंद्र पवार तुम्हाला मुद्दा मला सांगायचे की मी तुमच्या रंगकर्मीपैकी ज्यांनी ज्यांनी जितकी नाटकं पाहिली तितकी नाटकं मी पाहिली. हमीदाबाईची कोटी, विजय मेहतांचं नाटक मी शिवाजी मंदिर दादरला जाऊन पाहिलेलं 1978. मला आवड होती म्हणून कॉलेजमध्ये माझा मित्र आहे पुरुषोत्तम इथे जो संदेश आहे तो संदेश आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला अवलंबता येईल का हा सुद्धा विचार प्रत्येकाने घेतला पाहिजे. मी नाना पाटेकरांचं सुद्धा नाटक पाहिलेलं आहे. हमीदाबाई कोटीजामधला अशोक सराफ सुद्धा मी पाहिलेला आहे. आणि मंतरलेली चैत्रवेलमध्ये सुद्धा जी जी मंडळी होती ते सर्वांना मला पाहण्याची संधी मिळाली. आजच्या जीवनामध्ये आपल्याला नाटकं जी पाहायला मिळतात ती नाटकं समाजामध्ये खरोखर दिशा देणारी आहे, परंतु नाटक पाहणारा वर्ग जो आहे तो वर्ग आता कमी झालेला आहे. तुम्ही कल्याण मोडल्या दिवंगत असतील अशा सगळ्या ज्येष्ठ रंगकर्मींचा त्यांचं स्मरण या ठिकाणी केलं आणि हे जी पुस्तिका तुम्ही जी छापलेली आहे छोटी असली तरी ती अतिशय संग्रहित ठेवण्यासारखी आहे. खरं तर आता नाट्य परिषद किंवा नाट्य प्रयोगाला चांगले दिवस झालेले आहेत. अनेक कलाकारांना वेगवेगळ्या ठिकाणी चांगली संधी मैदानमध्ये मिळते, प्रत्यक्ष स्टेजवर काम करायला मिळते. कल्याणमधली जी संगीत आणि नाट्य ही जी दोन क्षेत्र आहेत म्हणजे मुंबई ठाणे आणि सगळ्याचा जरी आपण विचार केला तर या क्षेत्राला सगळ्यात जास्त माणसं किंवा कलाकार हे कल्याणकरांनी दिलेले आहेत. कल्याण हे जे गाव आहे गाव असून तरी रेल्वे लाईनमुळे शहराला जोडलेलं गाव, लवकर विस्तार झालेलं गाव आणि त्यामुळे अनेक जण या कल्याणच्या मूळ सगळे असलेली मंडळी आणि आजूबाजूच्या शहरातून आलेली गावातून आलेली सगळी मंडळी या शहरामध्ये राहत होती.